नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे रामायण आणि भगवान श्रीराम या दोन्ही गोष्टींशी हिंदू लोकांची श्रद्धा निगडीत आहे परंतु अनेक वेळा हे प्रश्न विचारले जातात की भगवान श्रीरामाचा या पृथ्वीवर जन्म झाला होता का रावण आणि हनुमान खरंच होते का आम्ही यांना तुमच्या समोर आणू शकत नाहीत परंतु यांचे अस्तित्व असल्याचा पुरावा तुमच्या समोर ठेवू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणते एकवीस तथ्य आहेत जे रामायण सत्य घटना आहे हे सिद्ध करतात चला तर मग जाणून घेऊयात भारत आणि श्रीलंकेमध्ये काही ठिकाणं असे आहेत जे रामायणात लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य असल्याचे सिद्ध करतात नंबर एक कोब्रा हुडगुहा श्रीलंका असं सांगितलं जातं की रावण देवी सीतेचे हरण करून जेव्हा लंकेत पोहोचला तेव्हा सर्वात पहिले त्याने देवी सीतेला याच ठिकाणी ठेवले होते या गुहेवरील नक्षीकाम या गोष्टीचा पुरावा देतात नंबर दोन हनुमान गडी हे तेच ठिकाण आहे जेथे हनुमानाने भगवान श्रीराम यांची वाट पाहिली होती रामायणात या संदर्भात लिहिण्यात आलं आहे अयोध्यामध्ये मध्ये आजही या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे नंबर तीन बजरंग हनुमानाचे पदचिन्ह जेव्हा हनुमान देवी सीतेला शोधण्यासाठी समुद्र पार करून निघाले तेव्हा त्यांनी भव्य रूप धारण केले होते या कारणामुळे श्रीलंकेत पोहोचल्यानंतर त्यांच्या पायाचे मोठमोठे मुट ठसे तेथे उमटले आहेत जे आजही त्या ठिकाणी आहेत नंबर चार रामसेतू रामायण आणि भागणराम असण्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे समुद्रावर श्रीलंकेपर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सेतूविषयी रामायणात लिहिण्यात आले आहे वर्तमानात या सेतूचा शोध लावण्यात आला आहे हा सेतू दगडांनी बांधलेला असून हे दगड पाण्यावर तरंगतात नंबर पाच पुरातत्व विभागाने सुद्धा केला आहे मान्य भगवान श्रीराम पृथ्वी तलावर होते ही गोष्ट पुरातत्व विभागाने सुद्धा मान्य केली आहे पुरातत्व विभागानुसार एक लाख सातशे पन्नास हजार वर्षांपूर्वी श्रीलंकेत सर्वात पहिले मनुष्य वस्ती असल्याचे सांगण्यात येते आणि राम सेतू सुद्धा याच काळातील आहे नंबर सहा पाण्यावर तरंगणारे दगड राम सेतू पुलावरील दगड पाण्यावर तरंगत होते सुनामीनंतर रामेश्वर मध्ये त्या सेतू मधून निखळलेले काही दगड जमिनीवर आले होते वैज्ञानिकांनी ते दगड पुन्हा पाण्यात टाकल्यानंतर दगड तरंगू लागले आणि तेथील सामान्य दगड पाण्यात टाकल्यानंतर ते, ते बुडत होते नंबर सात द्रोणागिरी पर्वत युद्धामध्ये जेव्हा लक्ष्मण मेघनाथाच्या अस्त्रप्रहाराने बेशुद्ध पडले तेव्हा त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बुटी आणली होती आजही हा पर्वत या घटनेचा साक्षी आहे नंबर आठ श्रीलंकेत हिमालयातील औषधी वनस्पती श्रीलंकेत ज्या ठिकाणी लक्ष्मणाला संजीवनी देण्यात आली होती त्या ठिकाणी हिमालयातील दुर्लभ औषधी वनस्पतीचे अंश आढळून आले आहेत संपूर्ण श्रीलंकामध्ये या वनस्पती नाहीत आणि हिमालयातील या वनस्पती श्रीलंकेत आढळून येणे हा एक गोष्टीचा मोठा पुरावा आहे नंबर नऊ अशोक वाटिका देवी सीतेचे हरण केल्यानंतर रावणाने त्यांना अशोक वाटिकेत ठेवले होते कारण सीता देवीने रावणाच्या महालात राहण्यास विरोध केला होता आज त्या ठिकाणाला हकगाला बोटॅनिकल गार्डन म्हणतात आणि ज्या ठिकाणी सीतेला ठेवण्यात आले होते त्या ठिकाणाला सीता एल्या म्हटले जाते नंबर दहा लेपाक्षी मंदिर देवी सीतेचे हरण केल्यानंतर रावण त्यांना आकाश मार्गाने लंकेत घेऊन जाताना तेव्हा त्याला थांबवण्यासाठी जटायू पक्षी आला होता रावणाने जटायूचा वध केला आकाशातून जटायू या ठिकाणी पडले होते सध्या येथे लेपाक्षी नावाचे एक मंदिर आहे नंबर अकरा टस्क हत्ती रामायणातील एक अध्याय सुंदर कान मध्ये श्रीलंकेची रक्षण करण्यासाठी एक विशाल काय हत्ती होता असं वर्णन आहे या हत्तीला हनुमानाने यमसदनी पाठवले होते असे सांगण्यात येते पुरातत्व विभागाला श्रीलंकेत अशाच हत्तीचे अवशेष मिळाले असून यांचा आकार सामान्य हत्तीपेक्षा खूप मोठा आहे नंबर बारा कोंडा कट्टू हनुमानाने लंका जाळल्यानंतर रावण घाबरला आणि हनुमानाने पुन्हा हल्ला करू नये यासाठी त्याने देवी सीतेला अशोक वाटिकेतून काढून कोंडा कट्टू गाला येथे ठेवले पुरातत्व विभागाला येथे काही गुहा आढळून आल्या ज्या रावणाच्या महालापर्यंत जातात नंबर तेरा रावणाचा महाल पुरातत्व विभागाला श्रीलंकेत रावणाचा एक महाल आढळून आला आहे जो रामायण काळातील असल्याचे सांगितले जाते या महालातून निघालेले गुप्त मार्ग शहराच्या मुख्य ठिकाणापर्यंत पोहोचतात नंबर चौदा कालानिया रावणाचा मृत्यू झाल्यानंतर बिभीषण लंकेचा राजा बनवण्यात आले होते बिभीषणाने आपला महाल कालानियामध्ये बदलला होता जे कैलास नदीच्या काठावर आहे पुरातत्व विभागाला त्या नदीच्या किनाऱ्यावर महालाचे काही अवशेष मिळाले आहेत नंबर पंधरा लंका जाळण्याचे अवशेष रामायणानुसार हनुमानाने संपूर्ण लंका जाळली होती त्या ठिकाणावरील जमीन आजही काळी झालेली आहे त्याच्या आजूबाजूच्या जमिनीचा रंग जशाचा तसा आहे नंबर सोळा दिवला श्रीलंका रावणाकडून सोडून आणल्यानंतर रामाने सीतेला पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यायला लावली होती ज्या झाडाखाली सीतेने अग्निपरीक्षा दिली होती ते झाड आजही उपलब्ध आहे लोक आज तेथे महत्वाचे निर्णय घेतात नंबर सतरा रामलिंगम रामाने जेव्हा रावणाला मारलं होतं तेव्हा त्यांना या पापातून मुक्त व्हायचे होते कारण त्यांनी एका ब्राह्मणाला मारले होते यासाठी त्यांनी महादेवाची आराधना केली तेव्हा महादेवाने त्यांना चार शिवलिंग बनवण्यास सांगितले तेव्हा सीतेने एक लिंग बनवले ते वाळूचे होते दोन शिवलिंग हनुमानाने कैलासामधून आणलेले आहेत आणि रामाने स्वतःच्या हाताने एक शिवलिंग बनवले जे आजही या मंदिरात स्थित आहे यामुळेच या ठिकाणाला या रामलिंगम असं म्हणतात नंबर अठरा जानकी मंदिर नेपाळच्या जनकपूर शहरात जानकी मंदिर आहे सीतेच्या वडिलांचे नाव जनक होते त्यांच्या नावावरूनच या शहराचं नाव जनकपूर ठेवले सीतेला जानकी म्हटलं जात होतं यामुळेच या, या मंदिराचे नाव जानकी असं पडलं नंबर एकोणीस पंचवटी नाशिक जवळ आजही पंचवटी तपोन आहे येथे राम सीता आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केले होते लक्ष्मणाने येथे सुर्पनखाचे नाक कापले होते नंबर वीस कोणेश्वरम मंदिर रावण महादेवाची आराधना करत होता त्यांनी महादेवाच्या मंदिराची स्थापना केली होती महादेवापेक्षा रावणाची मोठी मूर्ती असलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे म्हटलं जातं की रावणाचे दहा डोके होते आणि प्रत्येक डोक्याच्या मुकुटावर त्याच्या दहा ठिकाणचे अधिपत्य दर्शवलेले होते नंबर एकवीस गरम पाण्याच्या विहिरी रावणाने कोणेश्वरम मंदिराजवळ गरम पाण्याच्या विहिरी बनवल्या होत्या त्या आजही आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद